न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती. दिनांक 29 फेब्रुवारी ते 3 मार्च. निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. खासदार कल्याण लोकसभा. अनुभवा कलेचा मंगल सोहळा. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी चालकाने 9 वर्षाच्या मुलीला जोरदार धडक दिल्याची घटना बदलापुरात घडली आहे. बदलापूरच्या रमेशवाडी परिसरात हा अपघात घडलाय. 25 फेब्रुवारीला रात्री 9 च्या सुमारास 9 वर्षाची चिमुकली आणि तिची मावशी रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी चालकाने त्यांना धडक दिली. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिला बदलापूर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं मुलुंड मधील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलंय. सध्या चिमुकलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अपघातात एक दुचाकीस्वार सुद्धा जखमी झालाय. अपघातग्रस्त कार चालक आणि त्याचे साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. अपघातानंतर कार चालक आणि त्याचे साथीदार फरार झालेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी भरपाई देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऍक्च्युली तो बाईक वरती होता. ऍक्च्युली तर ही जी गाडीवाला जो सवार आहे तो येऊन पाठवून त्याने त्याला ठोकलेले आणि त्या ठोकून झालेलं आणि तो आता कुठे कुठे लागलं त्यांना नेमकं? त्याला म्हणजे पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे आणि डोक्याला वगैरे मार लागले, कान वगैरे कापलं गेले. अच्छा. एवढं होऊन सुद्धा म्हणजे आता 2-3 तास काय या ठिकाणी काय तुमची मागणी असणार आहे? आता काय जे पण आता होणार आहे, आता म्हणजे जे पण खर्च वगैरे आहे, गाडी पूर्ण डॅमेज झाली, तुम्ही बघा पाहिजे, गाडी पूर्ण डॅमेज झाली तर ते जे पण आहे ते खर्च भेटलं पाहिजे. जेवढी माझी पोरगी आज दडपतीये ना, त्याला पण मला तेवढं दुखत द्यायचं. तिचं रक्त जेवढं गेलं एवढं स्टिचेस मला कुठं त्याला एवढं मारायचं, एवढं मारायचं जीव घेईल बंद मारायचं. माझ्या लेकराला आज या मरणाच्या दारावर ठेवले तिने आणून. माणूस माझ्या हातात पाहिजे.